स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या चर्चेमध्ये आणि तो चर्चा आहे अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि ती म्हणजे नुकत्याच लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात युपीएससी महाराष्ट्र कुठे आहे कोण कोण पास झाले आहेत त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत त्यांचे अटेम्प्ट किती लागले अशी खूप इंटरेस्टिंग चर्चा आपण याच्यामध्ये करू आणि ही सगळी यशोगाथा आहे आणि त्यांचं कौतुक मला पण आहे तुम्हाला पण आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आहे तर मग दोघ्यात तर की लोक केंद्रीय लोकसहोगाचा अंतिम निकाल दोन हजार बावीस एकवीसच्या परीक्षेचा त्यात महाराष्ट्र कुठे आहे महाराष्ट्र उभा आणि अडवा आता राष्ट्रीय स्तरावर बघितलं तर तो, तो माहितीच असेल की श्रुती शर्मा ही पहिली आली आहे दिल्लीमधन उत्तर प्रदेशची आहे ती मुळात अंकिता अग्रवाल दुसरी आली आहे आणि गामिनी सिंग सिंगला तिसरी ही तिसरी आली आहे तिन्ही रँक अखिल भारतीय स्तरावर या मुलींनीच मिळवल्यात थोडक्यात मुलींनी मुलांच्या पुढे या काळात गेलं तर हे वारंवार दिसतय ते इथे पण दिसून आलंय दर्पण ना बोले शेवटी हा निकाल कुठल्या अर्थाने महत्वाचा आहे तर काही महत्वाचे मुद्दे तर किंवा फक्त एक परीक्षेचा निकाल नाहीये ती आपल्या राज्याची आपल्या समाजाची शैक्षणिक गुणवत्ता दाखवतो असं म्हणता येईल या निकालातून राज्याचे सामाजिक आर्थिक प्रतिबिंब ही आपल्याला दिसते एक आरसाच आहे हा दर्पण आहे नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वोच्च स्पर्धा असते त्यात भाग घेणारे पदवी तसेच पद्युत्तर शिक्षण घेतलेले असतात त्या पदवी आणि पद्युत्तर त्या स्तरावर स्पर्धा आहे त्यामुळे बघणार काय काही आधीच विविध सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये कामावर असतात म्हणजे स्पर्धा किती आहे की कि नुसतंच ग्रॅज्युएट नव्हे तर जे एक्सपिरियन्स्ड आहेत ते पण आहेत अशा उच्च शिक्षित उमेदवारांना सरासरी दोन ते तीन वर्ष त्यालसरी द्यावी लागतात एवढी इंटरेस्टिंग एक्झाम आहे हे जे ऑलरेडी उच्च शिक्षित आहेत कि म्हणा विविध कामावर पण असतात पोलीस खात्यामध्ये ते महसूल खात्यामध्ये ते अगदी एम एन सीमध्ये मध्ये मल्टीनॅशनल कंपनी ते अजून तीन चार वर्ष अभ्यास करून करतायत मग त्यातनं स्पर्धा किती इंटरेस्टिंग असते स्पर्धा परीक्षा त्याचा कोर इथे आहे असं म्हणतील आणि त्यामुळे हा एखादा शैक्षणिक निर्देशांकासारखा प्रकार आहे असं याच्याकडे आपल्याला ये बघता येईल आता आपण बघितले स्टेट्स बाय टॉपर्स एकोणीस डेट आहे तर विविध राज्यातले म्हणजे कधी पंजाबमधला टॉपर आहे कधी युपीतलं राजस्थान उत्तरेत बघितलं तर म्हणजे यावर्षी जी आली श्रुती ती युपीची आहे म्हणजे चार झाले बिहारचं चा पण मागच्या शिवकुमार चार पूर्वी इथले पण सारखे यायचे आंध्र तामिळनाडू आणि कर्नाटका पण महाराष्ट्राची सीट खाली आहे नाही का जागा रिकामी आहे आणि ज्यांना संधी करायची आहे पहिले यायचं अखिल भारतात पण मग एक प्रकारे आपल्याला ते सिग्नल पण आहे की आपण कुठे निर्देशांकात कमी पडतो आहोत की अगदी उत्तर प्रदेश बिहार आपण मागास म्हणतो पण हे स्पर्धा परिषदच्या बाबतीत मात्र त्यांची जिद्द त्यांचं ध्येय ते जास्त पक्का आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल जसं पंतप्रधान देता आला नाही आपल्याला अजून महाराष्ट्राला तसंच काहीच इथे टॉपरचं पण आहे अजूनही आपल्याला टॉपर देता आलेला नाहीये <coughs> तपशिला बद्दल बोलू काही की यावर्षी सातशे एकोणपन्नास जागा होत्या त्याच्यासाठी सहाशे पंच्याऐंशी उमेदवार पात्र ठरले एकशे सव्वीस जणांची प्रत्यक्ष यादी तयार करण्यात आली लिस्ट ज्याला म्हणतात आणि मग एक हजार तीनशे तेवीस मुलां मुलाखती घेण्यात आल्या म्हणजे प्रत्येक पदासाठी आयोगाने दोन पॉईंट सहा एका पदासाठी साधारणतः तीन किंवा दोन पॉईंट सहा असं प्रमाण तरी ठेवलं की प्रत्येक पदासाठी दोन पॉईंट सहाची मुलाखत घेतली पूर्व पूर्वपरीक्षेत काय झालं होतं की तीन टप्पे असतात पूर्व मुख्य आणि मुलाखत दहा लाख अर्ज आले होते <laughs> प्रत्यक्ष परीक्षा दिली पाच लाख लोकांनीच म्हणजे सेहेचाळीस टक्के लोकांनीच परीक्षा दिली याचा अर्थ बरेचसे फॉर्म भरणारे सिरियस नव्हतेच म्हणूनच युपीएससी म्हणते की आपण एखादं हे आणू म्हणजे की फॉर्म भरणाऱ्या लिमिट आणू सध्या तरी कुठला आणलेलं नाहीये फॉर्म भरण हा अटेम मानला जात नाही प्रत्यक्ष एक्झाम सेंटरवर जाऊन सही केली के जा हो के के <clears throat> की अटेम मानला जातो त्या सगळं मुलं फॉर्म भरून ठेवतात एक्झाम जायचं की नाही नंतर ठरवू त्या अर्धीच मुलं की अर्ध्या कमी मुलं प्रत्यक्ष परीक्षेला येतात असं ते स्पष्ट दिसत आहे त्या पाच लाखापैकी नऊ हजार दोनशे चौदा मुलांची म्हणजे एक पॉइंट एक्क्याऐंशी टक्के मुलांची निवड झाली मुख्य परीक्षेसाठी त्यांना आमंत्रण केलंय थोडं काय ते आपले सगळे यशस्वी वीर हे लाखो मी yeah. एक आहेत यात काही शंका नाही लिटरली मुलाखत दिली नऊ हजारापैकी आठ एक हजार आठशे तेवीस लोकांनी म्हणजे मग रेशो बर आहे मग एकोणीस टक्के जणांना मुलाखतीला बोलवलंय आणि मग शेवटी त्या एक आठ एक हजार आठशे ते तेवीस पैकी सहाशे पंच्याऐंशी जणांची निवड झालीये दोन पूर्णांक सहाचा रेशो चौतीस टक्के जवळजवळ नियरली वन थर्ड लोकांची निवड शेवटी झालीय असं आपल्याला दिसेल मग शेवटी म्हणजे दहा लाखातन सहाशे पंच्याऐंशी असं हे प्रवास आहे असं म्हणता येईल की चाळणी लागत 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 शेवटी पोचलत मराठी पाऊल पडते पुढे की मागे तुम्हाला उत्सुकता असते ना बघूयात मुलासाठी निवड झाली एक हजार आठशे तेवीस मुलांची त्यापैकी एकशे चाळीस उमेदवार हे महाराष्ट्रातले होते म्हणजे मुलाखत झाल्यानंतर सात पूर्णांक सहा टक्के उमेदवार हे महाराष्ट्रातले होते त्याचं प्रमाण कमी आहे सात पूर्णांक सहाच आहे महाराष्ट्र लोकसंख्या नऊ टक्के आहे मग नऊ टक्के लोकांना आमंत्रण घ्यायला पाहिजे होतं पण तसं झालं नाहीये अकरा कोटीपैकी त्या मुलाखतीला सात पूर्णांक सात टक्केच होते बघितले आपण पण अंतिम यादीमध्ये मात्र नऊ टक्के यशाचं प्रमाण आहे महाराष्ट्राचं आता इंटरेस्टिंग आहे की मुळात म्हणजे मुलाखतीला मुला आमंत्रण मुलं कमी असले तरी अंतिम यादीत नऊ टक्के प्रमाण गाठलंय लोकसंख्ये एवढं याचा अर्थ मुख्य परिस्थिती यशाची कमतरता मुलाखतीमध्ये बाजू मारून काढली आहे म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रातल्या मुलांची पर्सनॅलिटी त्यांचं सामाजिक आकलन आणि त्यांचा अटिट्यूड हा कदाचित या सेवांसाठी जास्त चांगला असावा आणि म्हणून मग रिलेटिव्हली मुलाखतीत यश त्यांनी चांगलं मिळवलेलं आहे असं दिसत आहे एकशे चाळीस पैकी चौसष्ट जणांची निवड यादी काढली अंतिम बॅरीज झाली म्हणजे यशाची टक्केवारी पंचेचाळीस टक्के ठरते मुलाखतीमध्ये म्हणजे जवळजवळ अर्धी दोन पैकी एकाची निवड झाली मुलाखती गेल्या जवळपास दोन पैकी एका यश मिळवलेलं आहे ते राष्ट्रीय प्रमाण इतकेच आहे साधारणतः दोनास एक कि महाराष्ट्र साक्षरता प्रगत राज्य हे स्वरूप पाहता अजून या कामगिरीमध्ये सुधारणा अपेक्षित होती मात्र की आहे की ठीक आहे नऊ टक्के आपली लोकसंख्या आहे नऊ टक्के आपलं वाटा आहे पदांमध्ये पण ते पुरेसं नाही आहे की महाराष्ट्र जर प्रगत राज्य आहे केंद्र होतं महाराष्ट्र कायमच आणि आजही आहे तर मग त्या मनाने मग यशामध्ये प्रमाण कमी आहे असं म्हणता येईल हा सूर्य आहे जयदरथमध्ये तर असं दिसेल की अंदाजे चौसष्ट जण जे अंतिम यादीत आहेत आपल्याकडनं की मग त्यात बघितलं तर पहिल्या पन्नासमध्ये एक टक्काच एकच उमेदवार एकच उमेदवार आहे एक 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 प्रेमबदा म्हाडळकरी मुलगी आहे एक्कावन्न ते शंभरमध्ये तीन उमेदवार आहेत मग टॉप शंभरमध्ये हार्डली चार आहेत आपले शंभरपैकी चार आणि मग पुढे पुढे रेशो चांगला आहे मग एकशे एक ते दोनशे दोन मध्ये चार आहेत मग दोनशे एक ते तीनशे मध्ये हायेस्ट एकोणीस उमेदवार आहेत थोडक्या आहेत आपण सगळे मध्यमवर्गीय लोक दिसत आहे मध्येच अडकलं होतं ट्रॅप इन द मिडल तीनशे एक ते चारशे मध्ये बारा आहेत चारशे एक ते पाचशे मध्ये दहा आहेत पाचशे एक ते सहाशे मध्ये दहा आहेत आणि सहाशे एक ते सहाशे पंच्याऐंशी मध्ये पाच आहेत त्यावेळेस साधारणतः एकोणीस बारा दहा हा जो मधला रस्ता की खालच्या साईडला थोडं जास्त येतं असं आपल्याला दिसून येईल सावित्रीच्या रेखी मुलींचं काय आहे त्या पुढेत की मागे तेही जरा बघितलं पाहिजे तर भारतातून बघितलं तर मुलं पाचशे आठ होती महाराष्ट्रातनं एकशे वीस होती पहिल्या पंचवीसमध्ये मध्ये मुलं जी आहेत ती पंधरा आहेत आणि मुली भारतातून एकशे सत्याहत्तर होते महाराष्ट्रातून वीसच होत्या आणि पहिल्या पंचवीसमध्ये एकूण मुली दहा आल्या आहेत पंचवीसमध्ये मध्ये दहा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर टॉप याच्यामध्ये मुली चांगल्या पुढे आहेत मुलांनी इतक्या पुढे नाहीत पण तरी सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी आघाडी घेतली आहे असं दिसत आहे महाराष्ट्रात काय झालंय की मुलाखतीला जी एकशे चाळीस मुलं पोहोचली महाराष्ट्रातनं की वीसच हो मुली होत्या म्हणजे मुळातच प्रमाण कमी आहे म्हणजे चौदा टक्केच चौदा टक्केच मुली आहेत समजा पन्नास टक्के असलं पाहिजे लॉजिकली कधी निदान तीस टक्के तरी असलं पाहिजे पण तसं काय नाही चौदा टक्केच आहे पैकी नऊ मुलींनी अंतिम यादीमध्ये आहे तर नऊच मुली झाल्या आपल्याकडनं तर देशस्तरावर मुलींचे अंतिम यशाचे प्रमाण सहाशे पंच्याऐंशीपैकी एकशे एक 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 सत्याहत्तर मुली झाल्या आहेत म्हणजे पंचवीस टक्के आहे तर आपल्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण फक्त चौदा टक्के आहे म्हणजे देशस्तरावर पंचवीस टक्के मुली होत आहेत निकालात आणि आपल्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये निकालामध्ये फक्त चौदा टक्के मुली, मुली होत आहेत याचा अर्थ काहीतरी गडबड आहे म्हणजे ते काहीतरी आपलं कमी आहे एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो सबलीकरण किंवा पुरेशा सोयी देणं पुरेसं शिक्षणाचं महत्त्व देणं किंवा महत्त्वाकांक्षा बागणं एमपीएससी मध्ये तीस टक्के मुली तर होतातच पण त्याचं कारण सरळ आहे आरक्षणाचं आहे मुलींसाठी त्यात त्यातनं काही सिद्ध की असिद्ध होत नाही म्हणजे तीस टक्के होणार कारण आरक्षणच आहे मग खरंच चित्र इथे दिसतंय पण त्यातनं असं दिसतंय की नाही महाराष्ट्र नुसतंच प्रगत के श्रीमंत वाटतो पण तितका मग मुलींच्या सक्षमीकरणामध्ये मात्र पुढे दिसत नाही आहे असं म्हणावलं गेलं मग भेदभाव केला जातो का तर कधीत भेदभाव केला जातो असा निष्कर्ष काढला येईल मुलं आणि मुलींमध्ये मुलींना मुलाखतीमध्ये जास्त गुण दिले जातात का एक आ, जासे 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 असा एक इंटरेस्टिंग प्रश्न असतो तर मग एसने स्वतःच म्हटलंय की आमचं धोरणच आहे की मुलींना पुढे वाव देणं त्या जास्तीत जास्त सिलेक्ट होण्याचे प्रयत्न करणं जाहीरच आहे त्यामुळे मग ते तसावेत असं आपल्याला म्हणता येईल सिद्ध करता येईल का बघेत की मुलींची मुलाखतीतील गुणांची सरासरी ही एकशे एकोणऐंशी आहे दोनशे पंच्याहत्तरपैकी एकशे एकोणऐंशी आहे दोनशे पंच्याहत्तर गुणांची मुलाखत असते तर तीच मुलांची एकशे एकाहत्तर इतकी आहे ते स्लाइटली जास्त गुण हे मुलींना मिळत आहेत असं आपल्याला दिसून येईल <coughs> पण मग त्यातनं मुलींची यशाची टक्केवारी वाढली आहे महाराष्ट्रातले असं पण काही दिसत नाहीये कारण महाराष्ट्रात जेवढी मुलं मुलाखतीला गेली त्यातले पंचेचाळीस टक्के पास झालेत मुलीही पंचाळीस टक्के मुलंही पंचाळीस टक्के त्यामुळे मग स्लाइटली जास्त मार्क मिळालेत पण त्यामुळे काय टक्केवारी वाढली आहे मुलींची यशाची असंही काही दिसत नाहीये मुलाखतीमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव गुण म्हणजे वन ऑफ द बेस्ट गुण महाराष्ट्रातले हे तिघींना मिळेल तिघींनाही एकशे अठ्ठ्याण्णव गुण आहेत पहिली जी आली महाराष्ट्रातनं प्रिमबदा म्हाडळकर तिला एकशे अठ्ठ्याण्णव गुण आहेत ही रत्नागिरीत जन्मली आणि एम एन सी तिने काम केलं होतं मल्टीनॅशनल कंपनी अनेक वर्ष आणि त्यानंतर तिने ही परीक्षा दिली आहे तन्मय पिंपरी चिंचवडची आहे तिला एकशे अठ्ठ्याण्णव गुण आहेत आणि विकल्प विश्वकर्मा हिलाही एकशे अठ्ठ्याण्णव गुण आहेत त्या तिघा मुलींनी सर्वात जास्त गुण मिळवलेत तर माझी एक विद्यार्थी सायली मैत्रे तिला पण चांगले गुण तिथे तीनशे अठ्ठ्याण्णव रँक आहेत मागच्या वर्षी तिने पोस्ट मिळवली होती या वर्षीही तिने पोस्ट मिळवली आहे या सगळ्यांचं अभिनंदन की तिथपर्यंत पोहोचणं हे सोपं नाहीये आणि त्यांनी एक मोठा प्रवास कडता प्रवास पूर्ण करून ते यश मिळवलंय याबद्दल त्यांचे अभिनंदन की महाराष्ट्रातनं मुलाखती सर्वाधिक गुण कोणाने मिळवलेत तर अमोल आवटे यांनी मिळवलेत दोनशे एक गुण येतं सहसा कोणी दोनशेच्या पुढे मिळत नाही अख्ख्या भारतातनं सहाशे पंच्याऐंशी पैकी फक्त नऊ जणांना दोनशेच्यावर वर गुण येतं मग त्यांच्यापैकी एक अमोल आवठे आहेत अमोल आवटेंचं अगदी खास वैशिष्ट्य म्हणजे ते सैन्यामध्ये होते अनेक वर्ष त्यांनी काम केलं नंतर पा ते अपघात झाला त्यांना आणि ते चालता ना चालता येणं त्या नोकरी सोडली आणि मग त्यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार केला शेवटचा अटेम्प्ट वर्ष त्रेचाळीस आणि त्यांनी बरोबर पोस्ट काढली आहे आणि खरोखर डेडिकेट व्यक्तिमत्व आहे की ते गुण त्यांचे खरं वर्थच आहेत असं म्हणता येईल त्यामुळे मग असं म्हणतात की म्हणजे बहादर माणूस आहे आणि अभिनंदन यशाचे वर्ष उमेदवाराचे वय तर लहान उमेदवार सर बावीस वर्षाचा आहे तर सर्वात मोठे अमोल हे त्रेचाळीस वर्षांचे येतं तर एकवीस वर्षाचा फरक असणार इतका विस्तार आहे वयांमध्ये असं पण दिसून येतं उमेदवारांच्या वयाचा मध्य काढला तर साधारणतः अठ्ठावीस वर्ष येतोय जो देशाच्या मध्यशी जुळतो म्हणजे देशाचा निकाल आहे आणि महाराष्ट्राचा निकाल मध्य साधारणतः जुळतो म्हणजे तर यशा इतका का लागतो हा एक चिंत्राचा विषय आहे म्हणजे बहुसंख्य उमेदवार अविवाहित आहेत असं पण दिसतं आधी लगीन पदाचं या शर्थीनच तयारी केली जाते यात शंका नाही पण मग करियरच्या करिअरच्या मागे धावत होता बरंच लग्नाचं वय मात्र पुढे जात राहत हे तितकंच खरच आहे <coughs> सामाजिक क्षेत्र बघितला तर सर्वात उमेदवार ओबीसी गटातले आता थोडक्यात ओबीसी गट आता म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या <coughs> शैक्षणिक प्रगती व महत्वाकांक्षा यात पुढे आहे ओबीसी मध्ये पण कुणबी समाज जो आहे त्याचं जास्त साधारण दरवर्षीच प्रमाण आहे त्यानंतर व बाकी पण सगळे समाज आहेत कोष्टी माणी पद्मशाली प्रत्येकानं यशात वाटा उचललाय एस सी समाजही मुलाखतीपर्यंत पोहोचणे आणि यशामध्ये चांगलाही वाटा आहे त्यावेळेस शिक्षणाचं झालेलं लोकशाही करणं आपल्याला दिसतं अनुसूचित जातींमध्ये महार समाज बहुसंख्य आहे त्या लोकांचा आंबा समाज पण आहे इतरही आहेत आर्थिक मागास गटामध्ये यश मिळवणारे उमेदवार यादीमध्ये आहेत आता ईडब्ल्यू एस नवीन कॅटेगरी आली आणि त्यातनंही आता बऱ्यापैकी उमेदवार यश मिळायला लागलेले आहेत ओपन कॅटेगरी मधल्या काहींचा काहींना आता ईडब्ल्यूएस चा मोठा फायदा होतोय असं दिसून येईल लोकसंख्येच्या मनाने खुल्या गटातले उमेदवार कमी संख्येने आहेत का तर खासगी सुविधा खासगी हे असावेत म्हणजे संधी ते हवं पण मग ते उमेदवार संख्येने थोडे कमी येत सर्वात चिंताजनक स्थिती नेहमीप्रमाणे आदिवासी गटांची आहे हार्डली एखादं दुसरं नाव दरवर्षी असतं त्यामुळे या गटाकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे असे दिसून येईल पालक काय करतात हे सगळ्या यशस्वी उमेदवारांचे पालक काय करतात तर शिक्षकांनी आपण सर्वोत्तम वारसा म्हणजे ज्ञान आपल्या पाल्यापर्यंत पोहोचले आहेत शिक्षकांची मुलं होतात दरवर्षी काही प्रमाणात तरी असं दिसून येतं शेतकरी कुटुंबात पण आलेली आहेत मुलं यावर्षी ओंकार पवार हे चांगलं उदाहरण आहे की कुटुंब उत्थान स्वप्न तरी पाहिले आहे मध्यम वर्गातून आलेले उमेदवार बरेच आहेत छोट्या परीक्षा देणं ती महत्वाकांक्षा बागणं नोकरशाहीचा भाग बनणं हे थोडी महत् मध्यम वर्गातून येणारी महत्वाकांक्षा आहे बहुतेकांचे पालक नोकरदार आहेत आणि स्वतःचा व्यवसाय असणारे पालक यावेळी तर रामेश्वर सब्बांवारचं उदाहरण आहे की त्याचे वडील व्यावसायिक आहेत तसे व्यावसायिक असलेल्यांची मुलं पण आता यापुढे आहेत हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे असं म्हणता येईल शैक्षणिक पात्रता आता नागरी सेवांसाठी पदवी ही मुख्य गरज आहे काही उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पण घेतलंय पण त्याचं प्रमाण कमी आहे बहुसंख्य उमेदवारांनी पदवीनंतरच या परिषदेचे धनुष्य उचलले आहे की लगेच त्यांनी हात घातला आहे अभियांत्रिकी ही जास्त आहेत इंजिनियर्स अगदी महाराष्ट्राची पहिली आहे प्रियमवदा ती पण इंजिनियरच आहे बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक त्यांचे त्यांची इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल सिव्हिल या शाखांमधली पदवी आहे असं दिसायला पण मग पदवीचा विषय ते वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतात का ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतात का तर ते काय दिसत नाही मात्र अगदी प्रेमवदाने समाजशास्त्रा विषय घेतलाय आहे सोशलॉजी तर ते पण एक वैशिष्ट्य आहे की इंजिनियर जास्त असले तरी ते त्यांचे विषय न घेता मानवशास्त्रातले विषय घेतात मानवशास्त्रातले आणि त्यातनं परीक्षा क्लिअर करतात असं आपल्या एक रेग्युलरली दिसून येईल पण मग निष्कर्ष काय नाही या सगळ्यात ना नो निष्कर्ष असं आहे की अभियांत्री शाखेतून जास्त उमेदवार यशस्वी झाले आहेत असे वाटले ते डोळ्यानेच खरे आहे मुलाखतीला जे पोहोचतात पंच्याऐंशी टक्के उमेदवार इंजिनिअर असतात त्या अंतिम वेरीत ते इथे ते जास्त संख्येने भरतात पण दुसरीकडे देशातनं पहिली श्रुती शर्मा ही कला शाखेतली आहे त्या कला शाखेतले विद्यार्थी पण जोरदार येतं त्यांचंही यशामध्ये प्रमाण आहे त्या कला शाखेलाही पुन्हा एकदा चांगले दिवस आले आहेत असं म्हणता येईल आणि बाकी सीए आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत आर्किटेक्ट आहेत सगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे असं काही नाही की फक्त एका कोणाची मक्तेदारी या परीक्षांमध्ये आहे <coughs> वैकल्पिक विषय जो असतो ऑप्शनल एक विषय निवडायचा असतो कुठला एक निवडता येतो तर त्या चलती असले वैकल्पिक विषय बघितले तर राज्यशास्त्र हा एक नेहमीप्रमाणे पुढे आहेच रामेश्वर चांगलं उदाहरण आहे इतिहास यावर्षी महाराष्ट्रातनं ईशान टिपणीसने यश मिळवलंय किंवा जे टॉपर आहे ऑल इंडिया श्रुती शर्मा तिचा सुद्धा इतिहास अनेक वर्षांनी इतिहास टॉपला आलाय पुन्हा एकदा मानव वंशशास्त्र अक्षय वाखाऱ्या उदाहरण आहे आपल्याकडे समाजशास्त्र खुद्द जी, जी पहिली आहे ते उदाहरण आहे सोशोलॉजी मराठी साहित्य सायलीचा मराठी साहित्य होता बाकी लोकप्रशासन भूगोल कृषी हे घेणारे पण लोक आहेत एकंदरीत राज्यशास्त्र अशोशिखरावर हो आहे आता समाजशास्त्र मानव वंशशास्त्र यांच्याकडे ओढा वाढलाय आणि इतिहास आपले शांतिकून आहे असं आपल्याला म्हणता येईल खूप कमी उमेदवारांच्या शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड होतं प्रत्यक्षामध्ये सीबीएसई बोर्डचा थोडा थो थो फायदा होतो थो नॅचरली खर्च आहे बहुसंख्य उमेदवार महाराष्ट्र राज्य बोर्डातनं दहावी झालेले आहेत पण त्यातनं मराठी माध्यमात किती लोकांना दिली ते सांगता येणार नाही त्या हळू कळलंच आपल्याला एकंदरी इंग्रजीचे प्रस्ताव वाढते आहे हे काय वेगळं सांगायला नको नोकरी <coughs> करण्याचा अनुभव कमी उद्योगांकडे आहे इतरांनी थेट नागरिक परिषदच नोकरी करण्याचा निश्चय केला आहे असं दिसतं त्या वर्क एक्सपिरियन्स याला म्हणतात काम करण्याचा अनुभव तो कमी लोकांकडे आहे असेही आहेत ज्यांनी आधीच्या प्रयत्नात युपीएससी मधून पद हो मिळवले आहे पण रँक मिळवायच्या जिद्दीने त्यांनी पुन्हा धडक मारली आहे सायली आहे मित्रे विकल्पा ती पण ऑलरेडी सर्व्हिसमध्ये होती या लोकांनी पुन्हा एकदा प्रयत्न केलेत आणि चांगलं यश मिळून आहे की अगदी उदाहरण बघायची तो ओंकार पवार जो आहे त्याने आधी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस मधून पद मिळवलं नंतर तो आय पी एस झाला आणि यावर्षी तो आता आय एस झाला आहे असं त्याने पायऱ्या पायऱ्यांनी संघर्ष करत बरोबर जे काय मिळवायचं ते मिळवलंय म्हणजे सुमित रामटेकेचे उदाहरण आहे तो पण <coughs> <आने आशा प्रकरे, coughs> सी मध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मध्ये होता आणि यावर्षी त्याने आता आय पी साठी सिलेक्शन त्याचं होईलच आणि अशा प्रकारे थेट करणारे नोकरीत न येणारे खाजगी नोकरीत न येणारे पण आहेत जसं प्रियम वंदा एम एन मध्ये होती आणि तिकडून तिने स्पर्धा परीक्षांमध्ये उडी घेऊन यावर्षी आय काढला आहे किती अटेम्प्ट लागले असं एक राहुल गांधींचं चित्र आहे वेगळा अर्थ घेऊ नका कितव्या प्रयत्नात यश मिळेल याचा शोध घेतला तर अगदी पहिल्या प्रयत्नात यश काढणारे आहेत ते सातव्या प्रयत्नात पद काढणारे पण आहेत त्या भरपूर मोठी रेंज रेंजमध्ये यावेळी दुसऱ्या प्रयत्नात यश काढाची संख्या लक्षणीय आहे पहिला प्रयत्न बराच केला ते आपण देवाचा राक्षसाचा म्हणतो तसा कायसा प्रकार आहे तर दुसऱ्या प्रयत्नात यश काढणारी संख्या बऱ्यापैकी आहे उमेदवारांची सरासरी काढली तर ते तीन ते चार प्रयत्न इतकी होते असे दिसून येईल चर्चा कशाची आता सगळ्यामध्ये चर्चा कशाची होती चर्चा किती वर्षे काय होते किती झाले विस्ता विस्ता हो ते बघितलं आपण साधारण नऊ टक्के झाले नऊ टक्के दरवर्षीच होतात मग तसं काही म्हणजे पण चर्चाविस्तर विस्तारणे पण आवश्यक आहे म्हणजे हे सरकार अनेक प्रयत्न करतं ते कितपत अतिशस्वी ते बघितलं पाहिजे सरकारने सारथी बार्टी तारती यशदा सहा महास आहेत इन्स्टिट्यूट महाज्योती आहे अमृत आहे चिंतामंडळ देशमुखी अशा अनेक संस्था काढल्यात त्यातनं वेळी सरकार एक चार ते पाच हजार मुलांना स्पॉन्सरशिप देत असतं महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्येही त्या सगळ्या प्रयत्नांचं फळ काय ना खरोखर फायदा होतो का हे बघितलं पाहिजे कारण शेवटी करदातचा पैसा आहे टॅक्स पेअर्स आणि त्यात नाही सगळं चाललंय मग कर कळलं पाहिजे की बाबा आपल्या पैशाचं काय होतंय बाबा उत्तर आणि दक्षिणातील कीर्तून उमेदवार महाराष्ट्रात येऊन तयारी ते करतात तेही बघितलं पाहिजे एक प्रकारचं शैक्षणिक पर्यटन म्हणून बघितलं पाहिजे जसं कोटा विकसित आहे तसं तर महाराष्ट्र काही विकसायला हरकत नाही स्पर्धा परीक्षांचा केंद्र म्हणून ते एक प्रकारचं मेक इन महाराष्ट्र जसं मेक इन इंडिया आहे तसा भाग म्हणता येईल आणि त्यातनं मग महाराष्ट्र अर्थविश्वाला एक व्यापक आयाम मिळू शकेल रोजगार निर्मिती होईल आणि विशेषतः नॉलेज इकॉनॉमी ज्याला म्हणतात ज्ञान अर्थव्यवस्था तिच्या दृष्टीने वाटचाल चालू होईल त्या दृष्टीने बघणं आवश्यक आहे असं म्हणता येईल एकेकाळी एक म्हटलं गेलं की दिल्लीचे तत्त हा महाराष्ट्रच राखतो तर मग महाराष्ट्रात किती संस्थांनी महाराष्ट्राभरून यश मिळवले तरी चर्चा केली पाहिजे दिल्लीत मराठी माणसाने काही करून दाखवली आहे का ते बघितलं पाहिजे आपण फक्त म्हणजे पैसे मुलं पाठवतो का दिल्लीमध्ये हे बघितलं पाहिजे मी दिल्लीमधूनच हे करतोय सगळं प्रेझेंटेशन पण मग खरोखर फायदा होतो का हे सगळं बघितलं पाहिजे आणि मग ती चर्चा अशी आपण विस्तारली तर ती खरी खऱ्या अर्थाने उपयोगी चर्चा ठरेल असं म्हणता येईल बाकी रिझल्ट लागतो दरवर्षी काही नवीन मुलं पास होतात आणि ही सगळी चर्चा नाही केली आपण तर तेवढ्या विरून जात निकालचा दिवस धामधुमीचा असतो मध्ये सगळे आनंदामध्ये असतात की चला गया दिन आपली तमाम रो रोणुके लेकर निकल गया दिन आपली तमाम रोवणुके लेकर अगर जिंदगीने वफा की तो फॉप सिलसिले होऊन गे तो पुढच्या सिलसिल आपण नक्कीच मिळू आता थांबूयात धन्यवाद